काय परिचय करून द्याल, कसं शाखा सुरू झाली आणि कसं सगळं सैनिक? संतोष गहिना पांडे या गावचा शाखा प्रमुख आहे. मी जवळजवळ 1995 पासून सेनेचं काम करतो. ज्यावेळेस इथं सेना नव्हती त्यावेळेपासून इथं पहिल्यापासून काँग्रेसच असायचं आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये. ज्यावेळेस कोणीच काहीच नव्हतं इथं सेनेचं, तेव्हापासून आम्ही सेनेचं काम करत आहोत आणि तेव्हापासून आम्ही शाखा प्रमुख पण आहे इथे. आणि शाखा प्रमुख असताना आम्ही सेनेचं एवढी कामं केली. इथे 10 वर्षे बाळासाहेब दांगट आम्ही आमदार केले. इथं जिल्हा परिषद सदस्य आमचे आहेत. पंचायत समिती सदस्यसुद्धा आम्ही इथूनच निवडून दिले आहेत आमच्या गटामधून. बरीचशी कामं आम्हाला ह्या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला झालेली आहे. आज माझ्या गावामध्ये जवळजवळ 5 लाखाचं काम आता श्रद्धाच्या माध्यमातून चालू होते. अंतर्गत रस्ता ग्रामपंचायतीचा अंतर्गत रस्ता त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्यामुळं श्रद्धाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने चांगले आमदार आहेत आणि ते निवडून येणार ही काळ्या दगडावरची सफेद रेष आहे. त्याबद्दल काय प्रश्नच येत नाही. मला सांगा की जिथे ज्यावेळेस आदिवासी पट्ट्यामध्ये काँग्रेसचं चिन्ह पाहून लोक मतदान करत होती, आज धनुष्यबाण लोकांच्या हृदयावरती उमटला आहे का? लोकांच्या मनामध्ये धनुष्यबाण आणि दादांच्या रूपानं पुढचा आमदार आहे का? हो आहेच, नक्कीच आहे. पुढचा आमदार दादा आहेतच आणि धनुष्यबाणाच्या बाबतीमध्ये शंकाच नाही ना काही. धनुष्यबाण एवढा आम्ही रुजवलेला आहे. आज आमचा पंचायत समिती सदस्य आमच्या पाडळीगणामधून पंचायत समिती सदस्य आमच्या गांजाळी म्हणून. आज व्यवसाय म्हणून तुम्ही फुलांची शेती करताय? भात शेती, फुलं असे बरेचसे शेती आम्ही या ठिकाणी करतो जे पहिल्यापासूनच येत पिढी जातच जातात. ते दादांनी शेती केली आहे का? हो दादांनी शेती आहेतच ना. मनापासून दादा शेती करतातच. इकडे आदिवासी पट्ट्यामध्ये सगळ्या शेतकरी बांधवांसाठी तरुणांसाठी दादा नेमकं काय करू शकतील असं तुम्हाला आत्मविश्वास वाटतो? दादा ज्यांचं काम असेल त्यांचं काम. दादा कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. आतापर्यंत इतिहास आहे. आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस आम्हाला कधी नाराज झालोच नाही. मी आतापर्यंत ज्यावेळेस रायगडावरती गेलो तेव्हापासून आम्ही जे काम नेऊ ते काम आम्हाला दादांनी दिलेलंच आहे. त्याबद्दल दादाच्या बाबतीत आम्ही समाधानी आहोत.